नमस्कार मी सारिका बेलेसा किचनमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत आहे भाजीला जर काही नसेल तर आपण अर्धा कप बेसनापासून झणझणी तशी पाटोडीची भाजी बनवणार आहे चला तर मग सुरू करूया एक कांदा घेतलेला आहे बारीक कापून बघा त्याचबरोबर एक चम्मच खसखस घेतलेली आहे एक चम्मच धणे घेतलेले आहे आणि एक चम्मच शेंगदाणे घेतलेले आहे मूगफल्ली आणि खोबरं घेतलेलं आहे किसून एक चम्मच हे सर्व आपल्याला भाजून घ्यायचं आहे आणि आपल्याला याची पेस्ट बनवून घ्यायची आहे बघा मी सर्व भाजून घेतलेलं आहे थोडं तेल टाकून आता आपल्याला याची पेस्ट करायची आहे मिक्सरला एक मिक्सरचं पॉट घ्यायचं छोटंवालं आणि त्यामध्ये याची पेस्ट करून घ्यायची एक टोमॅटो पण टाकायचं आहे आपल्याला यामध्ये म्हणजे आपला रस्सा छान होणार बघा आता आपण याला पूर्णपणे छान पेस्ट करून घेऊ बघा पेस्ट झाली छान चला तर मग आपण आता भाजी बनवायला घेऊ सर्वात आधी याचा रस्सा बनवून घ्यायचा आहे आपल्याला थोडं तेल जास्त पाहिजे पाटोडीच्या भाजीला थोडंसं जिरं टाकलं हाफ टीस्पून आता जो आपण पेस्ट बनवून घेतलेली आहे मसाला बनवला आहे तो यामध्ये टाकून द्यायचा तेलामध्ये आणि छान होऊ द्यायचा मसाला जे लोक नॉनव्हेज खात नाही त्यासाठी एक उत्तम पर्याय म्हणून पाटवडीची भाजी आहे बघा आता आपल्याला यामध्येच एक आलं लसण आणि जिऱ्याची पेस्ट केलेली आहे मी ती पण टाकून घ्यायची आहे एक चम्मच मसाल्यासोबत ती पण छान होऊ द्यायची मसाला अगदी तेल सुटेपर्यंत होऊ द्यायचा आहे कच्चा राहिला नाही पाहिजे मसाला फोडणीला थोडी कोथिंबीर टाकायची म्हणजे त्याची टेस्ट अजून वाढणार भाजीची बघा छान तेल सुटतपर्यंत होऊ द्यायचं आहे याला गडबड करायची नाही गॅस एकदम मीडियम ठेवायची मोठी नाही करायची आता दोन चमचे लाल तिखट टाकायचं आहे आपल्याला तिखट तुमच्या तिखट खाण्याच्या याच्यानुसार कमी जास्त करू शकता हळद टाकलेली आहे आणि काळा मसाला अर्धा चम्मच आता एक चम्मच मीठ टाकायचं चा आहे छान मिक्स करायचं आणि थोडा वेळ याला होऊ द्यायचं परत तुम्हाला जर असं वाटत असेल की हे बुडाशी जळत आहे तर थोडं एक दोन चम्मच तेल पाणी टाकलं तरी चालेल तुम्ही जर तेल कमी टाकलं तर तुम्ही पाणी टाकण्याची आवश्यकता तुम्हाला पडेल एक दोन चम्मच बघा आता गॅस कमी करायचा आणि कमी गॅसवर थोडा वेळ होऊ द्यायचा हा मसाला किती छान तेल सुटलं आहे बघा याला आता यातला थोडा एक ते दोन चम्मच मसाला बाजूला काढून घ्यायचा एक चम्मच काढला तरी चालेल आणि बाकी मसाल्यामध्ये आपल्याला पाणी टाकून घ्यायचं आहे किती छान तेल सुटले बघा एकदम कलर पण खूप सुरेख आलेला आहे आता यामध्ये पाणी टाकायचं आपल्याला कितपत पातळ पाहिजे कितपत घट्ट पाहिजे हे आपण बघून पाणी टाकायचं एवढी भाजी तीन लोकांसाठी पुरेसी आहे आता यावर एक झाकण द्यायचं आणि झाकून ठेवायची याला उकळी काढून घ्यायची आहे पाण्याला गॅस मिडियम करून ठेवायची आणि आपण आता बेसन भिजवून घेऊया बघा एक परात घेतलेली आहे याच्यामध्ये अर्धा कप बेसन घेतलेलं आहे आता यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं चिमूटभर थोडीशी कोथिंबीर टाकायची आणि जो मसाला आपण काढलेला आहे तो मसाला यामध्ये टाकून द्यायचा म्हणजे आपल्याला लाल मिरची पावडर वगैरे टाकण्याची गरज नाही किंवा लसण जिरं पण टाकण्याची गरज नाही कारण त्या मसाल्यामध्येच सर्व टाकलेलं आहे आपण असं केल्याने आपल्या भाजीची टेस्ट आणखीनच वाढते हा मसाला टाकल्याने आता थोडंसं पाणी टाकायचं जेवढं लागेल तेवढं जास्त तर लागत नाही फक्त थोडंसं आणि छान याचा घट्ट गोळा बनवून घ्यायचा हाताला जर चिपकला तर थोडं तेल लावून घ्या हाताला आणि याचा एक गोळा तयार करा आता पोळपाट लाटणं घ्यायचं आणि पोळपाट लाटण्याला थोडं तेल लावायचं कारण हे खाली चिपकू शकते तेल लावून याची एक पोळी लाटून घ्यायची आता याचे काप बरं करायचे आहे आपल्याला चाकूच्या साहाय्याने उभ्या आडव्या रेषा करायच्या आणि याची काप करायचे आहे याची वडी करून घ्यायची आहे बघा अशी तुमच्या आवडीनुसार तुम्ही वड्या पाडा जो शेप तुम्हाला आवडत असेल त्या शेपप्रमाणे ट्रॅंगल रेक्ट्रायंगुलर तुम्ही कशा पण पाडू शकता किंवा काजूकतलीचा आकार एवढ्या वड्या तयार झालेल्या आहे अर्धा कप बेसनापासनं आता आपण बघूया बघा आपल्या रश्शाला उकळी आलेली आहे मसाल्याचा सार आहे हा याला उकळी आलेली आहे आता यामध्ये टाकून द्यायच्या वड्या वड्या टाकल्यानंतर गॅस मोठी करायची आणि एक उकळी छान काढून घ्यायची सर्वात आधी नंतर गॅस मिडियम करायची आणि थोडा वेळ होऊ द्यायची भाजी एवढं झाकण द्यायचं आणि फुल गॅस करून एक उकळी काढून घ्यायची नंतर एक उकळी आल्यानंतर गॅस कमी करायची आणि थोडा वेळ होऊ द्यायची पाटोडीची भाजी लवकर शिजते फार वेळ लागत नाही शिजायला बघा आपली भाजी तयार आहे आता आपण फिरून चेक करू वडीत शिजली काय तर आत्ता जरी याचा कलर पांढरा दिसत असेल थोडा गॅस बंद केल्यानंतर याचा कलर अजून वाढतो बघा तयार आहे आपली भाजी आता याच्यात आपण कोथिंबीर टाकून घेऊ आता एक कढई घेतलेली आहे आणि कढईमध्ये सर्व करून घ्यायची बघा किती छान कलर आला आहे एकदम सुरेख कलर आलेला आहे आणि तयार आहे आपली पाटोडीची भाजी नॉनव्हेज न खाणाऱ्यांसाठी किंवा कुठलाही दिवस असो किंवा उपवास असो ही भाजी नक्की करून बघा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल चॅनलला लाईक करा शेअर करा अँड सबस्क्राईब करा बाजूला असलेलं बेल पण प्रेस करा धन्यवाद